गुड मॉर्निंग एवरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आता आपण ऑनलाइन मराठीचा लेक्चर सुरू करणार आहोत. या मराठीच्या लेक्चर मध्ये आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील पान नंबर 9 वरील धडा 5वा सुगरणीचे घरटे हे आज आपण शिकणार आहोत. मुलांनो, तुम्ही आम्ही आपण सगळे घरात राहतो तेव्हा आपण काही चित्र बघूयात आणि त्याप्रमाणे माहिती घेऊया. तर चला आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. मुलांनो, आपण सगळे कुठे राहतो? आपण सगळे घरात राहतो, म्हणजेच माणसं घरात राहतात. प्रत्येकाची घरांची रचना, प्रत्येकांची घर वेगवेगळी असतात. काहींची घर सिमेंटची असतात, विटांची असतात, तर काहींची घर मातीची गवताची असतात. तसेच प्राणी कुठे राहतात? तर वाघ, सिंह, हत्ती, अस्वल असे सगळे प्राणी जंगलात राहतात. परंतु त्यांच्या सुद्धा घरांना वेगवेगळी नावे असतात. तसेच काही मोठे प्राणी झाडांचा आडोसा घेऊन राहतात, तर काही प्राणी गुहेत राहतात. काही प्राण्यांना त्यांची घरे बनवलेली असतात. त्याचप्रमाणे आपण काही प्राण्यांची आणि पक्ष्यांची घरे कशी असतात त्याची आपण माहिती घेणार आहोत. आता विविध प्राणी आणि पक्षी यांची राहण्याची ठिकाणं कोणती आहेत ते आपण चित्रांद्वारे बघूयात. ससा बिळात राहतो. आता ससा बिळात राहताना काही जण काही मातीमध्ये करतात, तर काही खडकांमध्ये करतात. अशा पद्धतीने ससा बिळात राहतो. तसेच घोडा तबेल्यात राहतो. घोड्यांसाठी तबेला बनवलेला असतो आणि घोड्यांना घरांची रचना, घरे ही माणसं तयार करून देतात. घोडा स्वतः आपलं घर तयार करत नाही, त्यांना माणसाने तयार करून दिलेलं असतं. मधमाशीचे पोळे असते. ह्या पोळ्यांमध्ये खूप साऱ्या मधमाशा छोट्या छोट्या घरांमध्ये राहत असतात. तसेच अस्वल गुहेत राहतो. अस्वल हा जंगलात राहणारा प्राणी आहे, त्यामुळे तो गुहेत राहतो. तसेच मुंग्या मातीच्या वारुळामध्ये राहतात. ह्या मातीच्या वारुळांमध्ये खूप साऱ्या मुंग्या असतात आणि त्या सगळ्या एकत्र राहत असतात. गाई गोठ्यात राहतात. आता गाईंना सुद्धा स्वतः घर तयार करता येत नाही, म्हणून माणसंच त्यांना घरे तयार करून देतात आणि त्या गोठ्यात राहतात. वाघ सिंह गुहेत राहतात. ते त्यांचा स्वतःची गुहा स्वतः तयार करतात. पक्षी घरट्यात राहतात. अनेक पक्षी वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि त्यांची घरटी सुद्धा वेगवेगळ्या आकारांची असतात. काहींची घरटी काड्यांनी बनवलेली असतात, काही सारांपासून बनवतात आणि काही पक्षी वेगवेगळ्या पानांच्या आकारांमध्ये राहतात. असे हे पक्षी आपली घरटी झाडांवर बांधतात आणि अशाच पद्धतीने आपण सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो, त्याच्या घरांची रचना कशी असते ते आपण आज आपल्या पाठामध्ये बघणार आहोत. तर चला बघूया, सुगरण पक्षी आपले घरटे कसे तयार करतो. सुगरण पक्षाला इंग्रजीमध्ये बाया विवर असे म्हणतात. विवर म्हणजे विणणे. तर विणकाम करणारे असतात त्यांना विवेन म्हणतात. तेव्हा सुगरण पक्षी अतिशय कलाकुसरीने उत्तम प्रकारे आपलं घरट कसं तयार करत ते आपण या पाठामध्ये बघणार आहोत. सुगरण पक्ष्यांचे विविध गुण या पाठामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. तर चला बघूया आता आपण सुगरण पक्ष्याच्या घरट्याविषयी त्यांनी केलेली कामगिरी. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी
घरटे बांधत होता। अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायचे। सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे, त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायचा। तर मुलांनो, शाळेच्या आवारामध्ये, शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे शाळेच्या प्रिमाइस मध्ये असलेले निंबाचे झाड आणि त्या झाडावर सुगरण पक्षी आपले घरटे बांधत होता। आता त्या ठिकाणी अतुल, नैना, जॉन, सिमरन अशी तुमच्यासारखी मुलं दररोज शाळेत येताना त्या झाडाचं निरीक्षण करायचे आणि सुगरण पक्षी स्वतःच घरट कसं तयार करतो याचं ते अगदी नीट लक्षपूर्वक निरीक्षण करायचे, म्हणजे ऑब्झर्व करायचे। सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचं निरीक्षण करायचे, त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायचा, त्यांच्या हालचाली त्यांची मूवमेंट बघून मुलांचं मन मोहून जायचं। कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध। सुगरण पक्षी घरटे बांधत असताना कुठेच घाई गडबड करत नव्हता, सगळं प्लॅनिंग प्रमाणे त्याच काम तो करत होता, असे नैना नेहमी म्हणायची की सुगरण पक्षी किती व्यवस्थितपणे छानपैकी कुठचीही घाई गडबड न करता आपलं घरट कसं तयार करतो असं नैना नेहमी म्हणायची। तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीट नेटकेपणा आवडायचा। जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून जायची। सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी, आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो, त्यासाठी अपार मेहनत घेतो, खरच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा। आता या पक्षाच्या कामातली सफाईदारपणा, सुगरण पक्षी म्हणजे बायावीवर आपल्या पिलांसाठी किती छानपणे, सफाईदारपणे, नीटपणे कसं छान घर बांधतो हे निरीक्षण विद्यार्थी करायचे। जॉनला त्याची चिकाटी, आता प्रत्येकाला त्या पक्षाच्या विविध गुणांची माहिती त्याच्या निरीक्षणाने कळत होती। जॉनला त्याची चिकाटी कळायची, तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती, कष्टाळू वृत्ती म्हणजे त्याचं हार्ड वर्क, सुगरण पक्षी किती हार्ड वर्क करतो आहे हे अतुलला कळत होत। सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी, की किती हार्ड वर्क करतो, किती कष्ट करतो हा पक्षी, सुगरण पक्षी आपल्या पिलांसाठी घरट बांधताना किती हार्ड वर्क करतो असे अतुलला वाटायचे। त्यासाठी सुगरण पक्षी आपल्या पिलांसाठी अपार मेहनत घेतो, खूप कष्ट घेतो, खूप त्रास घेतो असं ह्या त्यांच्या निरीक्षणातून समजत होत। खरंच खूपच जबाबदार आणि कुटुंबवत्सल पक्षी आहे हा। जबाबदार म्हणजे रिस्पॉन्सिबल, हा पक्षी आपल्या पिलांसाठी, आपल्या सुगरणीसाठी किती छानपणे घरटे बांधतो याची मुलं निरीक्षण करत होते। म्हणजेच विद्यार्थी दररोज शाळेत येताना त्या निंबाच्या झाडावर निरीक्षण करून सुगरण पक्षी किती छानपणे घरटे बांधतो हे बघत होता। आता अतुल, नैना, जॉन आणि सिमरन ह्या पक्षाच्या वेगवेगळ्या गुणांचं निरीक्षण करत होता। सुगरण पक्षी किती छान सफाईदारपणे आपली हालचाल करून छोट्याशा चोचीने कसे घरटे तयार करतो याचं निरीक्षण ही मुलं करत होते। आता त्यांच्या कामातला सफाईदारपणा म्हणजे किती व्यवस्थित, सुबकपणे, छानपणे हा पक्षी आपलं घरट तयार करण्यासाठी कलाकुसरीने चोचीचा वापर करतो हे तो बघत होता। त्याचे हे गुण विद्यार्थी लक्षात घेत होते। जॉनला त्याची चिकाटी म्हणजे त्याचा हार्ड वर्क, किती व्यवस्थितपणे तो करतो आहे, छोट्याशा चोचीने किती व्यवस्थित काड्या, चिवट, धागे, गवत गोळा करून आपलं काम करतो आहे हे सगळेजण बघत होते। तर सफाईदारपणा, नीटनेटकेपणा हा ह्या मुलांना त्याचा गुण आवडायचा। त्याची कष्टाळू वृत्ती म्हणजे हार्ड वर्क, किती हार्ड वर्क तो करतो आहे, किती मेहनत करतो आहे आणि आपल्या कुटुंबासाठी किती जबाबदारीने, किती रिस्पॉन्सिबल वृत्तीने हे काम करतो आहे हे या मुलांनी निरीक्षण केलेलं होतं। आणि हे सगळे गुण सिमरन, जॉन, अतुल यांनी
बघितलेले होते। आता मी तुम्हाला या ठिकाणी एक वीडियो दाखवणार आहे। मैं एक वीडियो दिखाने वाली हूँ आपको यहाँ पे, तो आप उससे देख सकते हो कि सुगरण पक्षी किती मेहनत घेऊन आपल्या पिलांसाठी घरटे तयार करतो आहे। तेव्हा आता बघा हा वीडियो आणि तुम्ही सुद्धा लक्षात घ्या कि हे पक्षी किती छानपणे सफाईदारपणे छोटे असून सुद्धा छान मेहनतीने आपल्या पिलांसाठी घरटे तयार करत आहेत। मुलांनो, त्या पक्षाची धडपड आणि त्याची घरटे बनवण्याची कसरत हे तुम्ही या व्हिडिओतून बघू शकता। तेव्हा मुले घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले। गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो काय पाहत आहात? मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले अन म्हणाले, गुरुजी पहा ना सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे। मुलं शाळेच्या आवारामध्ये शाळेच्या प्रिमाइस मध्ये बघत असताना त्या ठिकाणी त्यांचे गुरुजी मतलब उनके टीचर उनके सर वहां पे आए और बच्चों को बोलने लगे कि मुलांनो काय बघत आहात काय पाहता। तेव्हा मुलं म्हणाले कि गुरुजी हे बघा आम्ही हे घरटे बघत आहोत। तेव्हा घरट्याकडे बोट दाखवून मुलांनी त्या सुगरण पक्षाचे घरटे गुरुजींना दाखवले आणि म्हणाले, गुरुजी पहा ना सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे। सर देखो ना ये सुगरण पंछी ने इतना अच्छा नेस्ट बनाया है घोसला बनाया है। तर गुरुजींनी त्या घरट्याकडे पाहिले। ते मुलांना म्हणाले, मुलांनो सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत घरटे बांधतो। ये सुगरण पक्षी जो बर्ड है वो कितना अच्छा अपना घोसला बनाता है नेस्ट बनाता है। तर मुलांनो नीट नेटके मतलब एकदम बिल्कुल अच्छे से वो अपना नेस्ट बनाता है। मुलांनो सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत घरटे बांधतो। आता हे घरटे कसे बांधतो? तर गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे बनवतो विणतो। गवताचा मतलब ग्रास, ग्रास के जो छोटे छोटे टुकड़े रहते हैं उससे वो अपना घर घोसला बनाता है। गवताचा बारीक काड्या चिवट काड्या ज्या तुटणार नाहीत अशा मजबूत काड्या गोळा करून हा सुगरण पक्षी आपल्या चोचीने छोट्याशा चोचीने सुंदर घरटे बनवतो आहे। असं ते शिक्षक गुरुजी मुलांना स्पष्टीकरण देतात, मुलांना सांगतात। नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात। नक्षीदार म्हणजे डिझाईन, डिझाईन से बनाया हुआ, डिझाईन से लगाया हुआ ऐसा ये घोसला बना रहे है। चोचीने सुबक व भारी घरटे विणतो नक्षीदार। खूप छान विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हटले जाते। अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो। सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते। राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते। सुगरण मादी मतलब फीमेल, जी फीमेल जी असते ती त्या घरट्याचं सुगरण पक्षीचे घरटे बनवतो त्याचं निरीक्षण करते आणि मजबूत अशा घरामध्ये राहण्यासाठी तिला आवडतं। म्हणून आपले घरटे किती मजबूत आणि छान बनेल याच्यासाठी ती सतत तिथे निरीक्षण करत असते, ऑब्झर्व करत असते। सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते। राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते। नीम बाभळीच्या झाडांच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते। नीम म्हणजे कडुनिंब, बाभूळ अशा मजबूत झाडाच्या फांदीला त्यांचे घरटे हे टांगलेले असते। टांगलेले म्हणजे हँगिंग, लटकलेले असते। वादळातही ते घरटे शाबूत राहते। कितीही वारा आला पाऊस असला तरी
ते घरटे तुटत नाही पडत नाही अशा रीतीने मजबूत हे घरटे ह्या झाडाला टांगलेले असते। वादळातही हे घरटे शाबूत राहते। हवा आली वारा आला पाऊस आला तरी सुद्धा हे घरटे पडत नाही। त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही। सुगरण पक्षाने जे बनवलेले घरटे असते तसे घरटे इतर कुठल्याही पक्षाला बनवता येत नाही अशा सुंदर रीतीने हे घरटे बनवलेले असते। गुरुजींनी सुगरण पक्षांची वाखाणणी केली। गुरुजींनी या सुगरण पक्षाची वाखाणणी केली स्तुती केली मतलब उसका वो सुगरण पंछी का सर ने तारीफ किया। तो ये ऐसा घरटे बनवताना गुरुजी तिथे आले आणि गुरुजींनी त्या घरट्या संबंधी मुलांना छान पैकी माहिती सांगितली। ती कशी तर हा सुगरण पक्षी घरटे बनवताना गवताच्या मजबूत काड्या गोळा करतो आणि त्या काड्या अगदी व्यवस्थित रचून छानदार जाळीदार असे घरटे तो तयार करतो। तर मुलांनो सुगरण पक्षी कसे घरटे तयार करतो तर सुगरण पक्षी सुंदर आणि नीट नेटके मजबूत घरटे तयार करतो आणि तो कशाने ते तयार करतो तर गवताच्या चिवट काड्या आणि बारीक व चिवट काड्या गोळा करतो आणि चोचीने कशाने बनवतो घरटा आपला तर चोचीने आपले सुंदर घरटे तो तयार करत असतो आणि ते घरटे सुद्धा अतिशय सुंदर जाळीदार तुम्ही जर निरीक्षण केलं असेल त्या घरट्याचं तर अगदी जाळीदार ते घरटे आपल्याला बघायला मिळते आणि त्याची ही जी सुंदर कला आहे त्याची बनवण्याची जी कसरत आहे आणि म्हणूनच अतिशय सुंदर काम करणाऱ्याला सुगरण म्हणतात। म्हणून या पक्षाचं नाव सुगरण असं ठेवलेलं आहे म्हणजेच बायाविवर असे त्या पक्षाला म्हटलं जातं। आता अशी सुंदर आणि सुबक घरटी तो बांधतो। आपण माणसं आपल्याला दोन हात असतात छानपैकी तरी सुद्धा आपल्याला खूप मेहनत करावी लागते। त्याचप्रमाणे आपण खूप कष्ट करतो आणि आपण आपल्या सगळ्या अवयवांचा त्या ठिकाणी वापर करतो परंतु इथे एवढ्याशा छोट्याशा पक्षाने आपल्या चोचीच्या साह्याने फक्त चोचीचा वापर करून काट्या गोळा करणे चोचीने मेहनत करणे अशा पद्धतीने सुंदर घरट या सुगरण पक्षाने तयार केलेलं आहे। अशा पद्धतीने गुरुजींनी सरांनी त्याला सगळी माहिती सांगितलेली आहे। आता हे घरटे कोणत्या झाडावर तयार करतात मुलांनो हे घरटे नीम आणि बाभळीच्या झाडाला लटकलेले असते ह्या झाडांवर ते बांधलेले असते। का तर हे झाड उंच असतात आणि त्या झाडांना हवेने झोका घेता येतो आणि उंचावर हे बांधले जातात त्यामुळे हवेने हे घरटे लटकत राहतात हलत राहतात आणि अशा पद्धतीने हे सुंदर घरटे ह्या झाडांवर मजबूत अशा नीम आणि बाबळीच्या झाडांवर हे घरटे बांधलेले असते। हे घरटे कशासारखे लटकलेले असते टांगलेले असते तर ते झोक्यासारखे लटकलेले असते टांगलेले असते मतलब हँगिंग हो लगे हुए रहते है। वादळात सुद्धा म्हणजे कितीही हवा आली वारा आला तुफान आलं तरी सुद्धा यांचे हे घरटे पडत नाही कारण ते खूप मजबूत बनवलेले असते खूप स्ट्रॉंग बनवलेले असते। म्हणून हे घरटे कधीही पाऊस वादळ वारा असलं तरी सुद्धा पडत नाही आणि अशा या घरट्याबद्दलची माहिती गुरुजींनी मुलांना व्यवस्थित सांगितली। आता ह्या सुगरण पक्ष्यांची वाखाणणी केली स्तुती केली उसका प्रेस किया गुरुजी ने उसके बारे में प्रेस किया मतलब हम अच्छे काम करने वाले को प्रेस करते हैं। ऐसे ही सुगरण पंछी के बारे में गुरुजींनी या सुगरण पक्ष्याची स्तुती केली वाखाणणी केली। बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले लिंबाच्या झाडाजवळ आली। पाहतात तर काय सुगरण पक्ष्याचे घरटे बांधून पूर्ण झाले होते। झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती। नैना म्हणाली सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोचीने आपल्याला
असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी. बऱ्याच दिवसाने बहुत दिनों के बाद वो सब बच्चे वो पेड़ के पास आए. सगळे मुलं त्या झाडाजवळ आली आणि बघितलं तर अगदी छोट्या छोट्या काट्यांनी बनवलेलं हे घर, बारीक बारीक गवतांनी बनवलेलं हे घरट अगदी छान पैकी तयार झालेलं होतं, छान दिसत होतं. आणि ह्या पक्ष्याची कला बघून सगळी मुलं आनंदित झाली. त्यांना आश्चर्य वाटले, अगदी हे छानपैकी घरटे बघून सगळी मुलं खुश झाली की किती छान हे घरट पूर्ण झालेलं आहे. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. सुगरण जो मादा राहती है, फिमेल राहती है, ती या घरट्यामध्ये राहायला आली होती. मजबूत घरट झालेला आहे, छान घरट झालेला आहे हे बघून ती सुगरण सुद्धा खुश झालेली होती आणि आनंदाने त्या घरट्यामध्ये ती राहायला आलेली होती. नैना म्हणाली, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो, किती छान व्यवस्थित सुंदर घरटे बांधतो. आणि ती सुद्धा कशाने? तर चोचीने घरटे बांधतो. आपण आपल्या हाताने काम करतो, आपल्या हाताने घर बांधतो, पण हे पक्षी आपल्या चोचीचा पायांचा वापर करून सगळ्या वस्तू गोळा करतात आणि छानपैकी आपलं घरट बांधतात. आणि या सुगरण पक्षाने असं सुंदर जाळीदार आणि व्यवस्थित आकारबद्ध आपलं घरट बांधलेलं होतं. मग ह्या पक्ष्यांच्या घरटाकडे बघून, या सुगरण पक्ष्याच्या घरटाकडे बघून या मुलांना आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. त्यांना आपल्याला हे असे घरटे बांधता येईल का अशी त्यांच्या मनामध्ये शंका आली. तर असा हा कसबी म्हणजे कष्ट करणारा पक्षी जो आहे, कौशल्य स्किल त्याने वापरलेला आहे. उन्होंने स्किल से वो घोसला बनाया है, तो ये स्किल अपने में आ जाएगा क्या, ऐसी सोच ये बच्चों को मन में आ रही थी. अशी कल्पना ह्या मुलांच्या मनात आली की हे सुंदर चोचीने बनवलेले जे घरट आहे, छानपैकी जे घरट आहे, ते आपल्याला बनवता येईल का अशी शंका ह्या मुलांच्या मनामध्ये तयार झाली. तर मुलांनो, आपण ह्या सुंदर अशा सुगरण पक्ष्याच्या घरट्यासंबंधी छान माहिती या पाठात घेतलेली आहे. तर ही शाळेतली मुलं तुमच्यासारखी, तुम्ही जसे रोज शाळेत येता तसे ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात, निरीक्षण करतात, कुठे काय आपण काय बघतो, माणसं काय बघतो, कोणत्या दुकानात काय मिळतं, काय आहे, कुठची वस्तू कुठे मिळते, आपल्याला शाळेत लागणारं सामान कुठे मिळतं, हे निरीक्षण आपण करत असतो. परंतु पक्षी त्यांना स्वतःला राहण्याच्या घरट्यासाठी काय काय साहित्य लागतं याचं निरीक्षण ते सगळीकडे करत असतात. आणि आपल्याला उपयोगी लागणाऱ्या वस्तू ते आपल्या चोचीच्या सहाय्याने, पायाच्या सहाय्याने, पायाच्या मदतीने, पाव का, चोंच का, सहायता लेके, हेल्प लेके वो सब एकट्ठा करते है और आपलं घरट ते तयार करत असतात, आपलं घरट ते बांधत असतात. अशा रीतीने कोणत्याही प्रकारची घाई न करता, कोणत्याही प्रकारची गडबड न करता, खूप मेहनतीने, कष्टाने, हार्ड वर्क करून हे पक्षी आपले घरटे तयार करत असतात. त्यांच्या कामातली सफाईदारपणा ह्या पक्ष्याचे, सुगरण पक्ष्याचे विविध गुण आपल्याला या पाठामध्ये दिसतात. आता कोणते कोणते गुण आहेत मुलांनो ह्याच्यामध्ये? तर सफाईदारपणा, नीटनेटकेपणा, कष्टाळू वृत्ती, मेहनती वृत्ती आणि विशेष म्हणजे जबाबदार आणि कुटुंबवत्सल, रिस्पॉन्सिबल आहे त्यांच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने आपल्या पिलांसाठी, छोट्या छोट्या पिलांना सुरक्षित राहण्यासाठी, सेफ राहण्यासाठी ते छान मेहनत घेऊन घरटे तयार करत असतात. तेव्हा हे सुगरण पक्षाचे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे गुण बघायला मिळालेले आहेत. तसंच आता ह्या पक्ष्यांच्या घरट्याची माहिती सांगताना गुरुजींनी त्या पक्ष्यांचा नीटनेटकेपणा, त्यांची कसब, त्यांचं स्किल या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे पक्षी काय काय गोळा करतात. तर गवताच्या लहान लहान चिवट काड्या गोळा करतात आणि ते आपले घरटे बांधत असतात. तर हे पक्षी कशाने आपलं घरटे बांधतात? तर चिवट, गवताच्या काड्या यांच्याने ते आपलं घरटं बांधत असतात. आणि
ते घरटे कशाने बनतात? तर आपल्या चोचीचा वापर करून खूप सुंदर रीतीने ते आपले घरटे तयार करतात। मग ह्या पक्ष्याच्या ह्या सुंदर कलाकुसरीला काय नाव दिलेलं आहे? तर त्याच्या ह्या कलाकुसरीला त्यांनी सुगरण असे नाव दिलेलं आहे। आणि ही घरटे बांधताना फक्त मेल मादा जो रहता है वही ओ घोसला जो नर जो रहता है वही घोसला बनाने का काम करता है। मादा मतलब मेल, मेल जो है वही अपना घोसला बनाने का काम करता है। तर अशा रीतीने सुगरण जी आहे, जी मादी आहे, फीमेल आहे, ती फक्त आपल्या पिलांना सुरक्षित राहण्यासाठी, सेफली राहण्यासाठी त्या घरट्याकडे निरीक्षण करत असते की जेणेकरून की जो घोसला है वो मजबूत बनना चाहिए, उसका वो ऑब्जर्व करती रहती है। ऑब्जर्व करने से उसको समझ में आता है, तिला समझत कि आपलं हे घरट आपल्याला राहायला व्यवस्थित झालेलं आहे का, मजबूत आहे का, आपण तिथे सुरक्षित राहू शकतो का, ह्याचं ती निरीक्षण करत असते। आणि ज्या वेळेला ते घरट व्यवस्थित पूर्ण होते, तिला त्याची खात्री पटते, तिला शुअर होतं की आपलं हे घरट मजबूत झालेलं आहे, तेव्हाच ती त्या घरट्यामध्ये राहायला जाते। स्वतःला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी ती त्या घरट्यामध्ये राहायला जाते। आता हे घरटे कोणत्या झाडावर बांधले जाते? तर नीम आणि बाभळीच्या अशा मजबूत स्ट्रॉंग जो पेड राहते हे उसी पे त्याच झाडांवर हे घरटे बांधले जाते। आणि विशेष म्हणजे हे घरटे फांदीला बांधले जाते। जो पेड की ब्रांच राहती है, जी फांदी असते, त्यालाच ते घरटे बांधले जाते की जेणेकरून ते हँगिंग झालेलं दिसतं, आपल्याला लटकलेलं दिसतं। अशा रीतीने या घरट्याची रचना या झाडाच्या फांदीवर केलेली असते। आणि किती वादळ आला, तुफान आला तरी सुद्धा ही या झाडावरची घरटी पडत नाहीत, एवढी मजबूत, एवढी स्ट्रॉंग घरटी ही बांधलेली असतात। म्हणजेच सुगरण पक्षी आपल्या पिलांसाठी किती काळजीने, किती मेहनतीने, कष्ट घेऊन, जबाबदारीने आपले घरटे तो बांधत असतो। म्हणजेच ह्या सुगरण पक्ष्याचे विविध गुण जसे आपल्यामध्ये असतात की आपण खूप छान असतो, खूप सुंदर असतो, अभ्यासामध्ये खूप छान असतो, हम स्टडी में बहुत मेहनत करते है, कष्ट करते है, हम आगे बढ़ने के लिए कोशिश करते है, ये जो गुण है हमारे में रहते है, वैसे या सुगरण पक्षामध्ये सुद्धा वेगवेगळे गुण आपल्याला या पाठामध्ये दिसलेले आहे। मग हे घरट पटकन तयार झालं का? त्याच्यासाठी त्यांना काही दिवस द्यावे लागले, मेहनत घ्यावी लागली, काड्या गोळा करणे, गवत गोळा करणे हे सगळं एकदा जमत नाही, त्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागते, फिरावं लागतं, आजूबाजूला निरीक्षण करावं लागतं, ये सब चीजें हमें कहां मिलेंगे उसका ऑब्झर्व करते है, तो ही वो सब एकट्ठा करके एकत्र करून आपलं हे घरट ते बांधत असतात। आणि जेव्हा ह्या मुलांनी हे घरट बघितलं, थोड्या दिवसांनी त्याचं निरीक्षण केलं, तेव्हा खूप सुंदर, खूप छान घरट त्यांना या ठिकाणी बघायला मिळालं। आणि हे घरट बघितल्यानंतर मुलांना ह्या मुलांना कोणती शंका मनामध्ये आली की हे सुगरण पक्षी, हा सुगरण पक्षी कशाने घरट बनवतो आहे? तर तो आपल्या चोचीने हे घरट बनवतो आहे। मग आपल्याला आपल्या हाताने हे असं घरट बनवता येईल का, विणता येईल का, अशी शंका त्या मुलांच्या मनात तयार झाली। तर मुलांनो, आपण जर मेहनत घेतली, आपण जर कष्ट घेतले आणि आपण जर एकाग्र राहिलो, कोणतीही गोष्ट करायला आपण जर एकाग्र राहिलो, कॉन्सन्ट्रेट आपल्यामध्ये असेल, तर आपण कोणतीही गोष्ट छानपणे, सफाईदारपणे, मजबूत करू शकतो, हे या पाठातून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे। तर आता मी तुम्हाला काही या पाठातील शब्दार्थ सांगते आहे, शब्दार्थ पाठात आलेले आणि त्यांचे अर्थ। मजबूत, पक्के मतलब स्ट्रॉंग। सुबक, सुंदर,
ब्यूटीफुल, शाबूत रहने, टिकून रहने, टू सर्वाइव, सर येणे, बरोबरी करणे मतलब टू कंपेयर, वाखाणणे, स्तुती करणे प्रेज, कसब, कौशल्य मतलब स्किल, विणकाम, धागे एकमेकात गुंफून विणण्याचे काम मतलब वीविंग, जो वीविंग करते हैं कापड बिनते हैं उसको वीविंग करने का बोलते हैं विणकाम, मराठी में विणकाम सांगतात. कष्टाळू वृत्ती म्हणजेच मेहनतीपणा, हार्ड वर्क. हम सब भी पढ़ाई में हार्ड वर्क करते हैं, कोशिश करते हैं कि हम क्लास में फर्स्ट आए, तो इसको भी हम क्या बोलते हैं, हार्ड वर्क बोलते हैं, उसको मराठी में कष्टाळू वृत्ती सांगतात. टांगलेले, लटकलेले, हैंगिंग, सुगरण पक्षाचे घरटे झाडावर टांगलेले असते. सफाईदारपणे, तरबेजपणे मतलब एक्सपर्टनेस, एक्सपर्टनेस से उन्होंने सफाईदारपणे त्यांनी ते सुगरण पक्षाने आपले घरटे बांधलेले होते. अभी थोड़ा हम होमवर्क देखेंगे, गृहपाठ. सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो? सुगरण पक्षी, आप बताओ सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो? आयुष, आयुष, सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो? रुपेश, ईशानी, माइक ऑन नहीं हो रहा है, इसे कहने से पीछे बारीक कीवर काट्या. हाँ बोलो बेटा. गापत्या से बारीक कीवर काट्या. टीचर कहने से टीचर कहना से के चिवट काढे. गवत्याच्या चिवट काढ्याने सुवर्ण पक्षी घरटे बनवतो. Can I say second question concern? Teacher, your mic is off. कुछ पूछना है आयुष? जैसे कहने से आयुष बोल सकता है. वास समथिंग. गावत्याचे बारीक चिवट काढ्या. कुठे बनतो पक्षी घरटे? कुठे बनतो? गावत्याचे बारीक चिवट काढ्या. टीचर कहने से कुठे बनतो? टीचर कहने से टेल मी. हां आप तक कहने से चिवट काढ्या. गावत्याचे ते तक आयुष. टीचर कहने से पक्षी घरट्याच्या झाडाच्या फांदीला घरटे बांधतो. गुड, वेरी गुड, वेरी गुड. देखो देखो कैसे आप बैडमैनर्स करे. आप अपना हैंड रेस करो और पूछो और या तो बोलो. वो एम ओम नंबर थर्ड सुग्रण
पक्षाचा महत्त्वाचा गुण कोणता? सुगरण पक्षाचा महत्त्वाचा नियोजनबद्धता. गुड गुड, व्हेरी गुड, छान. नियोजनबद्धता, जबाबदार. गुड. नीटनेस करो, रेज युअर हँड. बच्चों अपना हैंड रेस करना है एंड देन यू कैन आस्क क्वेश्चन और यू कैन आंसर द क्वेश्चन. राइट, ओम शर्मा. आयुष मिश्रा, वांट टू आंसर द क्वेश्चन. अमित आला सफाई तरह पढ़ा नीटने पढ़ा आवडे. अच्छा, हाँ, सफाई दरापणा नीटनेपणा आवडायचा. सफाईदारपणा, नीटनेटकेपणा, कष्टाळू वृत्ती, जबाबदारपणा हे गुण या पक्षाचे, सुगरण पक्षाचे आपल्याला बघायला मिळतात. सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो? रेज देअर हँड. आयुष, सुगरण पक्षी वीण कशाने घालतो, मतलब किससे घोसला बनाता है? प्रिंस तेरी चोची ने. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सुगरण पक्षी चोची ने घरट्याची वीण घालत असतो. तो फिर एक बार मैं आपसे और डिस्कस करती हूँ क्वेश्चन और आंसर. सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो? सुगरण पक्षी गवताच्या बारीक व चिवट काड्या यांच्यापासून घरटे बनवतो. क्वेश्चन नंबर टू, सुगरण पक्षी घरटे कोठे बांधतो? सुगरण पक्षी नीम बाभळीच्या झाडाच्या फांदीला आपले घरटे बांधतो. क्वेश्चन नंबर थ्री, सुगरण पक्षाचा महत्त्वाचा गुण कोणता? सुगरण पक्षाचा नियोजनबद्ध नीटनेटकेपणा, सफाईदारपणा, चिकाटी, कष्टाळू वृत्ती, जबाबदार आणि कुटुंबवत्सल हे त्याचे वेगवेगळे गुण आपल्याला या पाठात बघायला मिळालेले आहेत. फोर्थ वन, सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो? सुगरण पक्षी आपल्या चोचीने घरट्याची वीण घालतो. तो ये सुगरण पंछी का सुगरण पक्षाची चोच सुद्धा खूप मजबूत असते, त्यामुळे त्या चोचीने ते घरटे बांधत असतात. या पाठात काय शिकलो? तर या पाठामध्ये जे पक्षाचे वेगवेगळे गुण आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या गुणांनी म्हणजेच नियोजनबद्धता, सफाईदारपणा, नीटनेटकेपणा, चिकाटी, जबाबदारी हे सगळे गुण आपण आपल्या अंगात आणले पाहिजेत. म्हणजेच आपण सुद्धा या वेगवेगळ्या गुणांचा वापर करून आपल्यामध्ये जिद्द निर्माण करतो आणि आपण मेहनतीने यशस्वी होण्याचा, सक्सेस होण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आपण सुद्धा असे वेगवेगळे गुण आपल्या अंगात आणून आत्मसात करून आपण यशस्वी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं सुगरण पक्षाने आपलं घरटं बनवताना त्यांच्यातल्या वेगवेगळ्या गुणांचा वापर केला आणि सुंदर सुबक असं घरटं त्याने तयार केलं, तसंच आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये असे वेगवेगळे गुण आणले पाहिजे आणि आपण यशस्वी झालं पाहिजे, जिद्दीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि आपलं आयुष्य उज्ज्वल केलं पाहिजे. अपना लाईफ हमें सक्सेसफुल करना है तो ये हम कैसे करेंगे? तो ये जो यहाँ पे गुण दिखाए हैं
गुण दाखवलेले आहेत वेगवेगळे, ह्या गुणांचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होत असतो. आणि हे सगळं आपण कोणाकडून शिकतो तर बघा, जंगलात राहणारे वेगवेगळे प्राणी, आपण पावसामध्ये आपल्या घरात सुरक्षित राहतो, पण जंगलात राहणारे प्राणी त्यांना घरं आहेत का? नाही. मग ते वेगवेगळ्या झाडांच्या आडोशाला, तेच त्यांचं घर असतं, गुहेच्या आसपास गुहेत राहतात, झाडा मोठ्या मोठ्या झाडांच्या खाली राहतात आणि आपली सुरक्षितता करत असतात. तसेच पक्षी सुद्धा वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या आकाराचे घरटे बांधतात आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतात. तसंच आपण सुद्धा शिकलं पाहिजे की ह्या प्राण्यांपासून, ह्या पक्ष्यांपासून आपण सुद्धा कोणते गुण घ्यायचे आणि आपण कसं शिकायचं, कसं राहायचं, हे आपण शिकायचं आहे. त्यासाठी हे वेगवेगळे जे सगळे गुण आहेत हे आपण आपल्या अंगात आणायचे आहेत. आता अब देखो, हम कोरोना से सब डर के घर में बैठे है, मतलब आपण सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो. ह्या विषाणू पासून, ह्या व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी हमें क्या पसंद किया है? घर में रहना है, सुरक्षित रहना है. इसीलिए हमें सुरक्षित रहना है, आम्हाला सुरक्षित राहायचं आहे, तर आपण त्यासाठी आपल्यासाठी छान घर बांधतो. तसंच हे सगळं करताना आपल्या अंगामध्ये वेगवेगळ्या गुणांची जोपासना आपल्याला करायची आहे. हे वेगवेगळे गुण आपण आपल्या अंगात आणायचे आहेत, तरच आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस होतो, यशस्वी होतो. तेव्हा मुलांनो, तुम्ही सुद्धा आतापासूनच आपल्या अंगामध्ये असे छान गुण तयार करा आणि जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. समजलं तुम्हाला? हमारे में लेना है, आत्मसात करना है हमें. और होमवर्क के लिए ये चैप्टर जो है वो दो बार रीड करना है, अच्छे से, अच्छे से, ध्यान से दो बार रीड करना है. मतलब वो तो शब्दार्थ दिए है, मीनिंग दिए है, वो भी लिखने हैं, अपने नोटबुक में लिखने हैं. और जो होमवर्क दिया है, क्वेश्चन दिए है, वो भी हमारे नोटबुक में हमें उसका आंसर लिखना है, अच्छे से लिखना है. और मराठी रीडिंग का ज्यादा कोशिश करना है, मराठी रीडिंग प्रैक्टिस करायची आहे, सतत वाचन करायचं आहे, म्हणजे तुम्ही मराठी सुद्धा छान पैकी शिकू शकणार. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आज हा धडा, ये लेसन अच्छे से रीड करना है. ओके, टीचर. वो अभी किसी को कुछ पूछना है क्या टीचर को? नो नो सर. ओके, थैंक यू. यहाँ पे अपना क्लास. थैंक यू टीचर. ठीक है, थैंक यू वेरी मच. थैंक यू टीचर. बाय सर. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय सर. बाय सर. बाय सर. सर. बाय सर.